ना हा प्रश्न टाकी व नळ यावर आधारित आहे. तर इथे माहिती आपल्याला दिली आहे की ए बी आणि सी या तिन्ही नळांनी टाकी 10 मिनिटांमध्ये भरत आहे आणि फक्त ए नळाने ती 30 मिनिटांमध्ये भरते. म्हणजे एका मिनिटांमध्ये ए या नळाने किती वेळ भरणार 130 मिनिटांमध्ये, बी या नळाने ती फक्त 40 मिनिटांमध्ये भरते. म्हणजे एका मिनिटांमध्ये बी या नळाने 140 मिनिटांमध्ये भरणार आहे. मग आता आपल्याला सी या नळाचे 40 आहे, त्याला आपण तात्पुरतं एक्स मानूयात. म्हणून एका मिनिटांमध्ये सी या नळाने किती वेळ भरणार आहे 100 या नळाने भरणार आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे पहा, 130 अधिक 140 अधिक 100x या तिन्ही नळांमध्ये किती मिनिटात भरते 30 मिनिटांमध्ये. म्हणजे एका मिनिटात किती वेळ भरणार ती 110 मिनिटांमध्ये. आता हे सगळं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. किती आले 10 25 100 म्हणजे 24 मिनिटे मध्ये सी या नळांनी भरणार. 24 मिनिटे कोणत्या पर्यायामध्ये दिले 4 नंबरच्या पर्यायामध्ये. अशा पद्धतीने आपल्याला